नमस्कार मित्रांनो, मी आपणास आज घडीला रोहित्रचा जो इलेक्ट्रोड कास्ट करण्याचा तो किंवा अर्थिंगचा खड्डा करण्याचा तो किंवा जो पाईप घालण्याचा तो ह्याबद्दल रोहित्रच्या बाबतीत आणि इलेवन क्यूच्या बाबतीत आणि एलटीच्या बाबतीत भरपूर सांगितले आहे. आणखी आज परत एकदा मी रिपीट करत आहे. आता तुम्ही पहिले हा फोटो पहा. या फोटोमध्ये अर्थिंग पाईप कॉन्क्रीटमध्ये दाबला आहे आणि कॉन्क्रीटपासून त्याची वर लांबी पहा किती आहे. तसेच वर लाकडी बुश आहे का, त्या पाईपचा छिद्र आहे का ते पहा. नाही आहे. आता आणि या पाईपचं पोलपासूनचं अंतर पहा किती कमी आहे. हा झाला एक मुद्दा. आता हे अर्थिंग पहा. हे जमिनीपासून किती भर आहे. त्याच्यानंतर या पाईपला जागोजागी परफोरेशन छिद्र आहेत का. पाईपचं वरचं टोक पहा. त्याला बुश आहे का. जमिनीच्या वर किती आहे. सगळं पहा. आणि या अनुषंगानं हे अर्थिंग प्रत्यक्ष कसं असायला पाहिजे ह्या बाबतीत मी दोन व्हिडिओ ऑलरेडी वेगळे टाकले आहेत. आणखी मी स्टँडर्ड ड्रॉइंग दाखवतो आपल्याला. पहा, जे मुळातच इलेवन क्यूचं ड्रॉइंग अर्थिंगचं हे असायला पाहिजे. आणि पहा आता दुसरं. आणि हे जे ड्रॉइंग आहे हे अर्थिंगचं हे मुळामध्ये ड्रॉइंग हे बघा हे असं असायला पाहिजे. हे बघा हा झाला पूलचं कॉन्क्रीट. आणि याच्यापासून जवळजवळ हे 1200 mm दूर आहे. याच्यामध्ये हे ST इलेवन क्यू लाईनचं आहे. हा पूल जवळ 7 फूट आहे. हे वेगवेगळे परफोरेटेड होल आहेत. बाजूला थोडंसं मीठ माठी कोळसा टाकला आहे. जमिनी खाली आहे. सगळं बारकाईनं पाहून घ्या. हे बघा. आणि या बाबतीतलं सगळं वर्णन मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलं आहे. त्याच्या टेक्निकल स्पेसिफिक टाकलेले आहेत. तर या बाबतीतलं काही प्रश्न मी आता आपणास टाकतो. पहा प्रश्न कोणते. एक, सोबत पोस्ट केलेला नवीन बांधकामामधील अर्थिंग फोटो आहे. म्हणजे सध्या जी नवीन बांधकामं चालू आहेत DTCची म्हणा का इलेवन क्यूची, त्याचीच अगोदर मी दाखवलेले दोन फोटो आहेत. कोणते? हे दोन फोटो आहेत. ते सध्या जी कामं आहेत. हा वरचा फोटो आहे इलेवन क्यूचा आणि खालचा फोटो आहे DTC अर्थिंगचा. तर आहेत आणि हे प्रातिनिधिक आहेत. मी ठिकाण नाही सांगत आणि सांगणार नाही, कारण ह्या प्रथाजवळ सगळीकडे दिसतात. उद्देश एकच, सुपरविजन तगले करणे कसे आवश्यक आहे हे आपल्या मनावर बिंबवण्यासाठी. आज सर्व कामे मजूर भरोशावर चालले आहेत असंही कामं दाखवतात. इंजिनियरची नजर फिरलेली दिसत नाही किंवा चक्करी झालेली दिसत नाही असे फोटो दाखवतात. आता मी एक एक मुद्दा चर्चा करतो. फोटो नंबर 1 व 2 प्रमाणे, म्हणजे फोटो नंबर हा 1 आणि हा 2 प्रमाणे मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन प्रमाणे वीज अपघात टाळावे म्हणून व इक्विपमेंटसाठी या मेथड ऑफ कन्स्ट्रक्शनप्रमाणे अर्थिंग कास्टिंग करणं आवश्यक आहे. म्हणजे जर वीज अपघात टाळायचे असतील तर हा फोटो नंबर 1 आणि हा फोटो नंबर 2 याच्यामध्ये जसं अर्थिंग इलेक्ट्रोडचं कास्टिंग करतात एक्झॅक्टली याच्याप्रमाणे करायला पाहिजे इलेवन क्यूचं. आणि असंच अर्थिंग इलेक्ट्रोड रोहित्र अर्थिंगसाठी पाहिजे म्हणजे तर 3 पाहिजे. पहा मंडळी. आणि आता पुढचा मुद्दा पहा. आता अर्थिंग पाईप
कॉन्क्रीटमध्ये का नसावा पामंडळी? हा अर्थिंग पाईप कॉन्क्रीटमध्ये आहे. आता हा अर्थिंग पाईप कॉन्क्रीटमध्ये का नसावा याबाबत भरपूर मी सांगितलेलं आहे. आणखी सांगतो, हा अर्थिंग पाईप कॉन्क्रीटमध्ये असेल तर अर्थिंगची व्हॅल्यू फार मोठी राहील, आणि इतक्या जवळ राहिल्यामुळे पाईपच्या टोकाला जे व्होल्टेज येते, फॉल्ट व्होल्टेज मोठ्या प्रमाणात, ते पोलमध्ये येईल आणि पोलला स्पर्श होऊन गायी माणसं सगळे मरतील स्पर्श करणारे. त्या पाईपला भोके का असावी? कशी भोके पहा, या पाईपला कोणती हे बघा, ही जी भोकं आहे, हे छिद्र आहेत, एक दोन तीन चार, चार या बाजूला आणि चार उलट्या बाजूला. तर ही जी छिद्रं आहेत ही याच्याकरता की समजा पाऊस जास्त झाला तर बाजूच्या जमिनीत जर जास्त ओलावा असेल तर ते पाणी या होलद्वारे या पाईपमध्ये शिरावं, आणि पाईपमध्ये जास्त पाणी आलं असेल तर ते पाईपमधून जमिनीमध्ये जावं. हा आहे उद्देश छिद्रांचा. आता दुसरं पहा, ह्या अर्थिंग पाईपची लांबी 7 फूट का असावी? जनरली असं दिसून आलं की पहा, ही जी लांबी आहे ना, ही या पाईपची जी लांबी आहे, पहा पहा, जवळजवळ 7 फूट लांबी आहे या पाईपची. तर ही एवढी का असावी 11 KG वस्तूमध्ये? तर सर्वसाधारणपणे असं लक्षात आलं की सर्व सीझनमध्ये या पाईप 7 फूट खोलीवरती थोडाफार ओलावा असतोच, आणि जनरली अर्थिंगसाठी एवढी खोली उत्तम आहे असं भरपूर अभ्यासाअंती, अनुभवाअंती आणि कॅल्क्युलेशनद्वारे सिद्ध झालेलं आहे. म्हणून 11 KG बाबतीमध्ये 7 फूट खोलीचा पाईप पाहिजे. आता पहा दुसरं, ह्या पाईपचे वरचे टोक जमिनीखाली 150-200 mm का असावे? पहा मंडळी, आता तुम्ही कल्पना करा की लाईन फॉल्ट झाला, फॉल्ट करंट समजा जवळजवळ 2000 A आहे, आणि अर्थिंग रेजिस्टन्स समजा 7 ohm आहे. मग मला सांगा या पाईपच्या टोकाशी जवळजवळ 14 kV व्होल्टेज येईल, आणि हा पाया पाईपचं टोक जमिनीच्या वर असलं तर त्या 14 kV माणूस जनावरांनी टच केला फॉल्ट कंडिशनमध्ये तर इलेक्ट्रोकूट होईल, आणि या ठिकाणी व्होल्टेज ग्रेडियंट तयार होईल, आणि हा पाईप जेवढा जेवढा जमिनीच्या खाली खाली न्याल जवळजवळ तेवढं व्होल्टेज ग्रेडियंट कमी 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 होत जातं, आणि एक दीड मीटरवर खाली नेलं तर भरपूर व्होल्टेज ग्रेडियंट नाहीसं होतं. म्हणून हा या वरच या पाईपचं वरचं टोक आहे जमिनीखाली जास्तीत जास्त जेवढं राहील तेवढं चांगलं. आता तिसरा मुद्दा, पाईप वरचे टोकावर लाकडी बुश का असावे? पहा मंडळी, पहा, हा जो पाईप आहे अर्थिंग पाईप, याच्यावर हे टिकवूड किंवा प्लॅस्टिकचे बुश आहे. कशाकरता की या पाईपमध्ये माती जाऊन तो पाईप चोकअप होऊ नये. कशाकरता जेव्हा फॉल्ड करंट या पाईपमधनं जातो तेव्हा हा पाईप आणि आजूबाजूची माती गरम होते, पण आतमध्ये माती असली तर ही जी खेळती हवा पाईपमध्ये आहे त्यामुळे गरम झालेला पाईप थंड होणार नाही, कारण हवा पाईप थंड करायचं एक साधन आहे, मोठं साधन आहे, आणि बाहेरून आणि बाबत ओलावा असतोच पण हवेमुळे पाईपला कूल करण्यास मदत होते, पाईपचं आयुष्य वाढते, आणि म्हणून बुश न ठेवलं तर आतमध्ये काही माती जाणार नाही. आता पुढचा मुद्दा,
좀 더 봐. 바이프 칼리도 elliptical kasave pamalai pa eje pa eje paiche tu kai pa avdi chho cha pa pa jojo dojo itho panche chali degree nak kar dile lae ka kar dila hai karan elliptical surface cha area circle peksha jast asto mhanje yacha mule ka hoil ki pipe cha buda cha jo gher ahe तो जास्त असल्यामुळे अर्थिंग चांगलं भेटेल, फॉल्ट करंट जमीन जायला मोठी एरिया मिळेल. प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स आहे. आता हे झालं, आता पुढचं पहा. पुढचं पाईपचे खाली पाईप जवळ पाईप जवळजवळ 1200 मिलीमीटर मूळ खंड्यापासून काढूर असावा. तर हे मी अगोदर सांगितलं आहे पहा मंडळी. जर हा पाईप जवळ असला तर जी पाईपच्या टोकाला येणारं फॉल्ट व्होल्टेज पाईप पाईपमधून खंब्याला जाऊन खंबा ॲक्सिडेंट होईल. पण एवढ्या दूर असल्यामुळे ते फॉल्ट व्होल्टेज खंब्यापर्यंत जाणार नाही. आणि हा पाईप जवळजवळ 7 फूट म्हणजे म्हणजे जवळजवळ 2 मीटरच्या आसपास असल्यामुळे याचा जो इफेक्टिव्ह एरिया आहे तो तेवढाच असल्यामुळे एवढ्या दूर राहिला पाहिजे. म्हणजेच अर्थिंग पाईपच्या इफेक्टिव्ह झोनमध्ये खांब यायला नको. आता पहा मंडळी दुसरं पहा. जॉईंटमध्ये कथील वॉशर का वापरतात? आता मंडळी पहा पहा. हा जो या ठिकाणचा जो जॉईंट असतो ही वायर आली या पाईपला, तर या ठिकाणी जो जॉईंट आहे याच्या जे नटबोल्टमध्ये कथील वॉशर वापरतात कशाकरता की कसल्यानंतर कथील पाहिजे तसा आकार घेतं आणि जॉईंटमध्ये हवा बिलकुल राहू देत नाही आणि एकदम एफिशियंट जॉईंट होतो. म्हणून कथिलाचं वॉशर पाहिजे आणि ते बिलॉक मटेरियलमध्ये असते, फक्त आपण वापरताना दिसत नाही. त्याच्यानंतर ह्या प्रत्येक गोष्टीला इंजिनिअरिंग कारण असून ते वीजसुरक्षेशी निगडीत आहे. ह्या बाबतीत परिपूर्ण थिओरिटिकल टेक्निकल मार्गदर्शन माझ्याकडे आहे. फोटो 3 मधील अर्थिंग हे कुठल्याही निकषात बसत नाही व अर्थिंग न केल्याचं जमा आहे. आता हे जे फोटो 3 मध्ये अर्थिंग आहे या फोटो 4 मध्ये अर्थिंग आहे त्या वरच्या कुठल्याच निकषात बसत नाही, त्यामुळं नक्कीच अशा अडचणीमुळे अपघात होणार हे नाकारता येत नाही. पहा म्हणजे आणि पहा आता पहा म्हणजे विशेष म्हणजे अशी दृश्य भरपूर ठिकाणी सध्या जी कामे होत आहेत तिथे दिसतात. पाहतो मी. कृपया मेथड ऑफ कन्स्ट्रक्शनप्रमाणे अर्थिंग करून वीज अपघात टाळावे ही विनंती. जेव्हा मी एखादे काम पाहतो तेव्हा डोळ्यासमोर फक्त जीवसुरक्षाच असते. मी फक्त सेफ्टीचं मेकॅनिझम पाहतो, व्यक्तीचं मेकॅनिझम नाही पाहतो. आणि हे सगळं सांगून मला कोणत्याही व्यक्तीला ऑफिसरला किंवा कोणा काम करणाऱ्याला अडचणीत नाही आणायचं. मला त्यांना कन्व्हिन्स करायचं की बाबांनो तुमच्या या अशा कामामुळे उद्या जीवितहानी होऊ शकते, वित्तहानी होऊ शकते, इक्विपमेंट जळू शकतात. म्हणून सध्या आपण जी ही अशी कामं करून राहिला यामुळे भविष्यात कोणाला अपघात होणार नाही याचा भविष्याचा कृपा करून काम करताना विचार करा आणि अपघात टाळा. मंडळींनो जास्त बोललो असेल माफ करा, पण
जेव्हा निनाळ्या अपघात होता जीव जातो आणि त्या घरातील जी मृत्यूचं मातम आक्रोश सगळं मला दिसतं तेव्हा माझा जीव तिळतीळ तुटतो. म्हणून मी सगळं आपल्याला बोलत आहे. थँक्यू, नमस्कार. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल, कारण हे व्हिडिओ मी प्रत्येकाला पाठवू शकत नाही. थँक्यू. माझे रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर एम एस सी बी अँड नॅशनल सेफ्टी मिशन. थँक्यू.